नमस्कार विद्यार्थ्यांनो, महाज्योती संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या मोफत टॅबविषयी माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन महाज्योती संस्थेतर्फे JEE नीट MSCET बॅच 2026 या विद्यार्थ्यांकरता मोफत टॅब मिळण्यासाठी शासनानं पत्र काढलेलं आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तिसरा माळा दीक्षाभूमी रोड श्रद्धानंद पेठ नागपूर 400442022. सदर पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे JEE नीट MSCET बॅच 2026 परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE नीट MSCET बॅच 2026 करता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येत आहे. त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना JEE नीट आणि MSCET 2026 या बॅचकरता प्रवेश घ्यायचा आहे, सदर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी ज्यामध्ये इतर मागासवर्गीय भटक्या जाती आणि विमुक्त जमाती या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे. सदर योजनेच्या पात्रतेच्या कोणाला मिळणार आहे योजनेच्या लाभासाठी पात्रता. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावी. विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावी. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी. सन 2024 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाला लाभाकरता पात्र राहतील. म्हणजे 2024 जे विद्यार्थी 10वा वर्ग पास होतील तेच विद्यार्थी या योजनेकरता पात्र राहतील. विद्यार्थी या विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतचे कागदपत्र स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवले जाईल. वरील प्रमाणे 7 अटी ह्या योजनेच्या पात्रतेकरता आहेत. आता अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे कोणती? आधार कार्ड पुढील व मागील बाजूस दोन्ही सहित, रहिवासी दाखला डोमिसियल सर्टिफिकेट, 3 जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट, 4 वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, 5 10वीची गुणपत्रिका, 6 विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट, 7 दिव्यांग असल्यास दाखला आणि 8 अनाथ असल्यास दाखला. वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास आणि योजनेतील पात्रतेच्या ज्या लाभाच्या अटी आहेत त्या अटी आपण बसत असून तर आपल्याला महाज्योती संस्थेमार्फत JEE नीट MSCET बॅच 2026 या प्रशिक्षणाकरता शासनाकडून टॅब देण्यात येणार आहे.